हाय नमस्कार सगळ्यांना। हाय नमस्कार। चला आपलं आवरले दाजीचं भी आवरले आणि तुमच्या पुनमताईचं भी आवरले मस्त पैकी निघालोय ना। आता निघालोय आपल्याला गडबड म्हणजे आता मस्त लवकरच उठलो होतो आज आपण। पिल्लूचं आवरले, अपूर्वाचं भी आवरले आणि आपलं भी आवरले। आता फक्त काय पिंकी गेली कुठं दूध आणायला, आपलं चहा वगैरे घेऊनच काय नाश्त्याचे नाही मागे लागायचं आपलं। लवकरात लवकर राजू भाऊला बी उरकायला लावलंय म्हणलं चल नेमगावपर्यंत येतोय आम्हाला सोडवायला। अजून योगिताचं राहिलं असं नावरायचं तिला बी घेऊन जायची ना येते का नाही काय उरकायचंय। चाललंय उरकायचं भाऊ निघायचं शिवण्याला रात्री दवाखान्यातून आणली परत शिवण्याची तब्येत बिघडली। आता काय प्रवास म्हणजे गाडीची सवय नाही तिला अशी इकडं तिकडं। आता बारक्या टू व्हीलर आपण येत होतो म्हणजे ती हवा लागत होती ना त्याच्यामुळं काय नव्हतं वाटत, पण ह्याच्यात आतमध्ये म्हणलं की मग हवा लागत नसल्यामुळं जास्त तिची तब्येत बिघडली म्हणजे उलटी आणि सर्दी खोकला पाण्यात बदल ह्याच्यामुळं रात्री तर आपण दवाखान्यात नेली होती तिला म्हणजे पुढं आपलं इथं निमगावला। चांगला डॉक्टर होता, एक इंजेक्शन गोळ्या औषधं दिले आणि मग आत्ता बी परत खोकल्या सर्दीचं औषध दिलं तिला। एक ते चोखाची गोळी म्हणजे जरा घासा ही होईन ना साफ होईन ती बी गोळी दिली जरा आराम करते ती थोडं बरं वाटल्यावर मग आपलं निघायचं। म्हणजे आवारता आवारता टाईम होणारच आहे पण आपली गडबड चालली निघायची। काय तुला एक उतमले जरी आज बरं लागन। आता कसं इकडचा परिसर आपल्या इकडं जरा बदललं ना सगळ्या गोष्टीत मग आपल्या तिकडे गेल्यानंतर मग तिला काय नाही बरं लागन जरा तिथं घरी गेल्या तर तसं व्हिडिओ बनवून टाकू। चला मग परत येईन व्हिडिओ दाजीचा आपला। बाय बाय सगळ्यांना।